श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना। प्रत्येक महिन्यात दोन या प्रमाणे वर्षातून 24 एकादशी येतात। वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेद लागतात। आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात। या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून या एकादशीला शयनी एकादशी असे नाव पडले आहे। वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो। पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत, एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर। कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे। आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी। वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीची शिरस्ता। राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये पोहोचतात। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्य नेमाने घेत असतो। 2024 आषाढी एकादशी कधी आहे तर 2024 बुधवार 17 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे। काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात। पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात। अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात। या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो। विठ्ठल दर्शनाने पायावरची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलग भेटावा असे समाधान मिळते। आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते। कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते। आषाढी एकादशी तिथी आणि मुहूर्त। आषाढी एकादशी तिथी मंगळवार 16 जुलै 2024 रोजी रात्री 8:33 सुरू होईल तर बुधवार 17 जुलै 2024 रोजी रात्री 9:02 समाप्त होईल। हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे आणि त्यानुसार या वर्षी 17 जुलै रोजी देवशयनी एकादशीचे व्रत केले जाईल। या आषाढी एकादशीच्या व्रताचे पारण 18 जुलै 2024 रोजी होईल। या दिवशी व्रत पारणाची शुभ वेळ सकाळी 5:34 ते 8:19 असणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे आणि देवघरात आपल्या देवघरामध्ये स्वच्छता करावी। आपल्या घरातील देखील स्वच्छता करून घ्यायची आहे। देवघरात आपली देवपूजा करून घ्यायची। देवघरातील देवांना दिवा लावून व्रताचा संकल्प करावा। श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करावा। त्या दरम्यान विष्णूंना फुलं आणि तुळशीपत्र अर्पण करावी। या दिवशी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी, नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी आरती करावी। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।